मंडई विद्यापीठ कट्टावर आज काँग्रेस पक्षाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी आमंत्रित केले होते. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कशी भूमिका घेऊन काम करेल यावर आज चर्चा झाली. चर्चेसाठी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते आबा बाबू, प्रदेश प्रवक्ता गोपाळदादा तिवारी, माजी नगरसेवक अभय छाजेड, माजी नगरसेवक संजय बालगुडे आदी पदाधिकारी आमंत्रित करण्यात आले होते. मंडई विद्यापीठ कट्टा पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांच्या वतीने सर्व आमंत्रित मान्यवरांचा विशेष सन्मान सत्कार देखील करण्यात आला. मी बाळासाहेब मालुसरे, आज मंडई कट्ट्यावरती पुणे शहरातील काँग्रेस पक्षाला आमंत्रित केलं होतं आणि कट्ट्यावर आज शहर अध्यक्ष आदरणीय रमेशदादा बागवे, अभयजी छाजेड, संजयजी बालगुडे, पुणे महानगरपालिका गटनेते आदरणीय आबा बागुल आणि गोपाळ तिवारी महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते यांना आज आपण आमंत्रित केलं होतं. अनेक विषयांवरती त्यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या. त्यांनी बऱ्याचशा गप्पा मारल्या कट्ट्यावरती आणि पक्षाचं येणाऱ्या काळातलं विजनही सांगितलं. त्यानंतर बाकी ते केंद्र सरकारबद्दल, महाराष्ट्र सरकारबद्दल, पुणे महानगरपालिकेतील असणाऱ्या प्रश्नांबाबत त्यांनी खूप दिलखुलास गप्पा मारल्या कट्ट्यावरती. आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष भरारी घेईल असा त्यांनी विश्वास दिला. खोटी आश्वासने आणि जनतेला आशेवर ठेवून सत्ता टिकत नसते, त्यासाठी योग्य कामे देखील करावी लागतात. केंद्रात असो किंवा पुणे महानगरपालिकेत असो, भारतीय जनता पक्षाने फक्त जाहिरातबाजी करून जनतेला अंधारात ठेवण्याचं काम केलं आहे. पुण्यातील नागरिक हा सुज्ञ आणि समजदार असून त्यांना योग्य विचारांची परख आहे. येत्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचे प्रमाण देखील सगळ्यांना पाहायला मिळेल. प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्याला नानासाहेब पटोले यांचे खंबीर नेतृत्व लाभले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवायला सक्षम आहे, असे मत पुणे शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मंडई विद्यापीठ कट्टावर व्यक्त केले. स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून काँग्रेसने योगदान केले, पण मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी बीजेपीनी मोदींनी लोकांचा विश्वासघात केला. खोटं म्हणलं, मोठी आश्वासन दिली 15 लाख रुपयापासून तर महागाई कमी करण्यापासून तर 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, हे सर्व त्यामुळे लोक त्यांच्या खोट्या बोलायला त्या ठिकाणी बळी पडले आणि त्याच्यामुळे ती बीजेपी वाढलेली आहे. आणि एक मात्र लोक नक्की आहे की काँग्रेसने जो विकास केला आहे राज्यामध्ये असेल शहरामध्ये असेल ते लोकांमध्ये पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडू हे मान्यच करावं लागेल. या ठिकाणी जे सोशल मीडिया असेल, आम्ही संघटितरित्या एकत्र येऊन काम करण्याची प्रक्रिया असेल, इतर कुठेतरी आम्ही कमी पडू हे मान्य करतो. परंतु काँग्रेसला मानणारा वर्ग फार मोठा आहे. पुणे शहरामध्ये काँग्रेसला मानणारा वर्ग पूर्णांनी विचारता फार मोठा आहे. तसं आता पुण्याचं पुणेरी पण कुठे गेले कळतच नाही. पुन्हा जुना पुन्हा पूर्वी कसं होतं आज कसं झालंय, तसं त्या 23 गावाच्या बाबतीत आणि 11 गावाच्या बाबतीत निर्णय घ्यावा अशी काँग्रेस पक्षाची आमची सगळ्यांची भूमिका असावी असं मला वाटतं. आणि जर त्याला हेरिटेज नाही, बंधारा नाही, पण त्याचं गावाचं गाव पण हे पुण्यासाठी आता जपणं गरजेचं आहे. तर पुण्यात यायला लोकांना आकर्षण पाहिजे, काहीतरी पुण्याला टुरिझम सिटी दिली पाहिजे. पुण्यात आता रोजगार निर्मिती म्हणजे आज काय आता घरात बसूनच ऑनलाईन रोजगार होतात, असे वेगवेगळे मुद्दे घेऊन पुण्याचा विकास केला पाहिजे. नाहीतर पुन्हा परत मग काँग्रेसचा विचार मान्य करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी दिला. तो विचार काय असतो, तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा विचार, तिरंग्याचा जो विचार आहे तोच काँग्रेसचा विचार. तो विचार मानणारा जो माणूस आहे जो सगळ्यांना समाजामध्ये बरोबर घेऊन जातो तोच आम्ही काँग्रेसचा विचार मानतो. त्याच्या अशाच विचारांच्या माणसाला पक्षाची तिकीटं दिली जातील आणि त्याची गरज आज समाजाला देखील आहे. आता पुणे शहराच्या विकासामध्ये जॉगिंग पार्क असतील, नॅशनल गेम्स असेल, या माध्यमातून झालेला विकास वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण एक बघतो की जास्तीत जास्त काळ काँग्रेसने सत्ता दिली आहे राज्याला आणि देशाला. ती का? की ते 5-5 वर्षांनी त्याची पोचपावती लोकांनी दिली. एक वावटळेचे लाट यावी, वादळ यावं असं काहीतरी संभ्रमित केलं, ज्या काँग्रेसने आत्तापर्यंत व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, अभिमत स्वातंत्र्य जिवंत ठेवलं, त्याच्याच आधारे यांनी खोटे नाटे आरोप केले. आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढवला तो शिवसेनेने वाढवलेला आहे. त्यांचा स्वतःचा जनाधार नव्हता, मोजून 8 ते 10 लोक निवडून यायचे, रामभाऊ म्हाळगी वगैरे सारखे, पण तो वाढला शिवसेनेमुळं.
तर प्रत्येक पक्षाच्या असं जीवनामध्ये या कालक्रमांमध्ये अशी फेज येते की त्याचा जनाधार थोडा कमी होतो.